सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज की। आज शिवप्रभूंना अभिवादन करून माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना कोटी कोटी प्रणाम, मीनाताई ठाकरे यांना प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम। आज आर्यम वाणी साहेब आपल्याकडे पाहताय, आर्यम वाणी साहेबांना पण प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम करून आज आपले माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख हे थोड्याच वेळात पोचणार आहे, त्यापूर्वी मला 2 मिनटं बोलण्याची संधी दिली। इथं व्यासपीठावर चंद्रकांतजी खैरे साहेब, दराडे साहेब, कृष्णाबू डोंगावकर, गल्लांडे साहेब, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आमच्यासारख्याला कन्नडमध्ये राहत असताना असं वाटतं किंवा वैजापूरमध्ये शिवसेना कमी झाली काय, कमी झाली का काय, पण इथलचे शिवसेनेचे वाक पाहिल्यानंतर असं वाटतं का पुऱ्या जिल्ह्यात नंबर 1 ची शिवसेना ही वैजापूर मतदारसंघात आहे। पुरे मला जखमी शेर दिसू राहिले, जखमी शेर, खुखार शेर दिसू राहिले मला तुम्ही। आणि बोलत असताना एक शिवसेना हा विचार आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा विचार आहे। माझ्यासारखा माणूस निवडणूक लढून लढून मरायला आला होता, तरी आमदार झाला नाही, पण शिवसेनेचं उद्धव ठाकरे साहेबांचं तिकीट मिळालं, 20,000 लीडने निवडून आलो। येत असताना ज्या उद्धव ठाकरे साहेबांचे पाय पडून पडून आम्ही जेव्हा तिकीट घेतलं, त्यांचे पाय पडायचो आम्ही, 10 वेळेस पाय पडायचो, जेव्हा तिकीट पाय पडू देत नव्हते उद्धव ठाकरे साहेब, पण पाय पडून तिकीट घेतलं। आणि ज्या व्यक्ती पूर्ण आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना वाढवली, आणि त्या व्यक्तीचा स्वतःचा पोरगा, स्वतःचा नातू पदावर बसलं असताना आणि आमच्यासारख्या चोरांनी गुवाहाटीला पळून जाणं, हे आपल्या रक्तात नव्हतं, रक्तात नव्हतं। गद्दारीचा शिक्का लावून मरण्यापेक्षा असं मिळून गेलं तरी चालतं आपल्याला। मला आत्ताच मी जावेद शेखचं भाषण ऐकलं, गंगापूरचे जावेद शेख, आणि तो म्हणत होते की बा आज प्रवेश सोहळा होणार होता म्हणे, पण काही दबाव आला, काही हे आलं, काही सीडी आली, काही दिब काही ईडी आली म्हणे। मित्रमंडळी, जावेद भाई, तुमचे जे मित्र असतील दिनेशभाऊ परदेशी सांगून द्या, अरे ओरिजिनल राजपूत आणि ओरिजिनल मराठा काही घाबरदा असतो का जीवनामध्ये? अरे घाबरून मरण्यापेक्षा साला जेलमध्ये मरून गेलो तर चालेल, पण हटायचं नाही रस्त्यावरून। विचार विचार असतो, निर्णय निर्णय असतो, निर्णय बदलायचा नसतो। जो जो डर गया वो मर गया, डरायला नाही पाहिजे, नित्तीमत्तेने लढायला पाहिजे। हे शिवसेनेचं वादळ आहे, शिवसेनेचं वादळ, दगडाला बी तिकीट दिलं तर दगडाला सुद्धा निवडून देतात हे शिवसैनिक, हे आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे। हे तर असं झालं, आता मी पहिले पिक्चर पाहायचो लहानपणी, त्याच्यामध्ये एखादी हिरो हिरो करत असताना एखाद्या गुंडाच्या गँगमध्ये मिसळून जायचा तो, मग कालांतराने त्याला एखाद्या नटीशी प्रेम झालं का तो म्हणतो की आपण हे गुंडगिरी सोडू आणि आपण काहीतरी चांगलं काम करू, उद्योगधंदे करू। तर मेन डाखू म्हणायचा की तुला येणं तुझ्या मर्जीशी म्हणे, जाणं तुला आमच्या मर्जीशी म्हणे, तुला हे असं तुमच्या वैजापूरमध्ये पाहायला मिळालं मला। तसं न घडता येणाऱ्या काळामध्ये मशाल निशाणीवर आपल्याला आमदार निवडून द्यायचं आहे। ही जागा मशालला सुटलेली आहे, लक्षात ठेवा, मशालची जागा ही मशाल राहणार आहे। तुम्ही आटू नका, तुम्ही सर्व एक निष्ठेने काम करा। माणसाच्या जीवनामध्ये पैसा येतो जातो, नाव माणूस म्हणतो की माणसाकडं कपडे हरून गेले तर चालतात, माणसाचे पैसे हरून गेले तर चालतात, माणसाची प्रॉपर्टी हरून गेले चालते, पण माणसाचा आत्मविश्वास हरायला नको। आत्मविश्वास, तो आत्मविश्वासाने तुम्ही लढत राहा, नक्कीच 100% काम होणार आहे। आम्ही कोणाला पाडाला आणि कोणाला येणार नाही। हे शिवसेनेचा बाल्य किल्ला हा आर्यम वाणी साहेबांनी ठेवलेला, जिवंत ठेवलेला बाल्य किल्ला हा शिवसेनेचा। ह्या शिवसेनेला तुमची पुऱ्या जिल्हा तुमच्याकडे आशेने पाहतो, आणि पाहत असताना घाबरू नका। लोकसभेची निवडणूक वेगळी असते, नगरपालिकेची निवडणूक वेगळी असते, विधानसभेची निवडणूक वेगळी असते। त्या पद्धतीने काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मशाल निशाणीवर मतदान करून या मतदारसंघातला आमदार निवडून द्यायचा, तुम्हाला आमदार निवडून द्यायचा आहे। आणि निवडून देत असताना सर्व गोष्टी
फक्त 10 ते 12 मिनिटामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं इथं आगमन होत आहे आणि तोपर्यंत मी 2 मिनिटं बोलतो, चंद्रकांतजी खैरे साहेब बोलतील, उद्धव ठाकरे साहेबांचं इथं आगमन होईल. आणि आगमन होत असताना खरोखर मी सांगतो तुम्हाला की इथं आल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकांचं एकदम मन भरून गेलं. मन त्याचं कारण इतके शिवसैनिक म्हणजे काही सोपे शिवसैनिक आहे का? सर्व मित्रमंडळीला पाहून सर्वांना पाहून मन भरून गेलं. तर मला जास्त ना बोलता गलांडे साहेब तुम्हाला पण सांगतो, सर्व शिवसैनिकांना सांगतो, प्रकाशभाऊ चव्हाण असो, आपले वाणीसाहेब असो, वाणीसाहेबांचे मोठे भाऊ असो, जास्त न बोलता 2 शब्द संपवतो. प्रणाम.